तर मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश नको अशी ठाम भूमिका ओबीसी संघटनांनी घेतलेली आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये सामावून घेण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कडाडून विरोध केला. मराठा ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मध्ये आज ओबीसी महापंचायतचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा यावेळेस निषेध करण्यात आला. सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही तर निवडणुकीमध्ये जागा दाखवू असा इशारा ओबीसी महासंघाच्या नेत्यांनी दिलेला आहे. या संदर्भात येत्या 17 सप्टेंबरला ओबीसींचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. येणाऱ्या 17 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर मराठा समाजामध्ये ओबीसी देण्याचा जो प्रकार सुरू केलेला आहे, शासनाने जो GR काढलेला आहे, त्या शासनाचा इकार करतो आणि येणाऱ्या सोमवारपासून आमचे विद्यार्थी महासंघाचे जे रवींद्र टोंगे आहे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. आणि यानंतरही सरकारनं निर्णय बदलवला नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ व सर्व संघटना मिळून त्यांचा निषेध करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही जागा दाखवू. छत्रपतींचा विचार म्हणजे